रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. इतिहास घडवला ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय अनिल भाऊ आणि सन्माननीय व्यासपीठ भाऊ नेहमी म्हणायचे गावाच्या येशीला खेळा लावला की गावाला आमंत्रण. तसं तालुक्याच्या आमदाराचं नाव घेतलं की सगळे झाले उपस्थित. समोर 2 वर्षांनंतरच्या कोविडच्या काळाच्या नंतर नेमकं कोण काय बोलतंय हे उत्साहानं ऐकण्यासाठी आलेले सर्व तरुण मित्र, बंधू आणि पत्रकार मित्रांनो, सगळ्यांना उत्सुकता आहे. कारण व्हाईट हाऊसवर JCB चालल्यावर नेमकं काय होतंय, मी म्हटलं चांगलं नाव दिलंय. अमेरिकेतनं व्हाईट हाऊस डायरेक्ट विजेता झाला. पण यमंतांना मी मगाही सांगितलं, बरं झालं त्यानिमित्तानं नवीन पत्रा बसला आणि चकचकीत झालं. म्हणजे जुनं पाडायचं नवीन बांधायची जबाबदारी यांच्यावर देऊन टाकली, काय हरकत नाही. बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं, दर्जाबद्दल सांगितलं, रस्त्याबद्दल सांगितलं, आता कोणाला सांगायची भैया गरज नाही. त्यांचा धंदा आहे, ह्यांच्याच नावाला धंदा आहे. माणूस कसा आहे, स्वतःचं दुकान असल्यावर निदान ती तरी चकचकीत करतं, पण ह्यांच्याच नावानं कन्स्ट्रक्शन आणि 1 नंबरचं बोगस कन्स्ट्रक्शन. शब्दांना माझा अपार्टमेंट आहे तिथं रस्ता यांनी धरला, काय सांगायचं तुम्हाला. आता भाऊंच्यामुळे यांची किमान 4-5 वर्ष दुकानदारी बंद पडल, कारण जे झालेले रस्ते ते काही उकटणार नाहीत, डांबरी कुठं निघून जाणार नाही, पुढच्या वर्षी यांना धरायला काही जमणार नाही. त्यामुळे बऱ्यापैकी भाऊ तुम्ही त्यांच्या दुकानदारावर आळा घातला, त्यामुळे थोडीशी झटपट झाली नाही असं नाही. पण या विटामध्ये लोक नंदू पाटील म्हटले की अजून दर्शनी खाली आहे. आता तुमच्यासारखं पाटील आम्ही सगळे घेतलंय, तरी सुद्धा दर्शन म्हणजे होतं का त्यातल्या त्यात. आता आपण हॅलो, हा बोला, आपण म्हणजे आम्ही तुम्ही माझा प्रवेश घेतला काय, आणि आता शिवसेनेत आहे, हा ठीक आहे. त्यामुळं दहशतीचं आमचं फार जुनं नातं आहे, त्यामुळे आता दहशत आपली असली पाहिजे, दुसरी कुणाची नाही. मी कार्यकर्त्यांना एक सांगतो, 2 वर्षाच्या या कोरोनाच्या काळानंतर आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहे. निवडणूक आज लागेल की उद्या लागेल अशी परिस्थिती आहे. कदाचित जी नगरपंचायतीची निवडणूक लागली त्याचबरोबर आपली निवडणूक लागली असती, परंतु नगरसेवकांची संख्या वाढल्यामुळं थोडंसं नगरपालिका उशिरा लागेल अशी परिस्थिती आहे. पण कार्यकर्त्यांनी आता कोणतरी बरगळ झटकून कामाला लागलं पाहिजे. प्रत्येक वार्डामध्ये आपण कार्यकर्त्यांनीच कमिटी तयार करा, प्रत्येकावर जबाबदारी वाटून घ्या. निवडणूक जिंकणं म्हणजे सोपं नाही, समोरचा प्रतिस्पर्धी डोक्यानं बलाढ्य आहे, ताकदीनं काही करणार नाही, काळजी करू नका. आम्ही डोक्यानं बलाढ्य आणि बाकीच्या ठिकाणी तर काय विचारायचं. मागच्या वेळेला नोटाबंदी होती त्यामुळे सगळं जुनं संपवलंय, आता मात्र नवीन साठवून ठेवलं, त्यामुळे तिकडून सुद्धा बलाढ्य आहे, पण ते सुद्धा उपयोगी येणार नाही, तुम्ही काळजी करू नका. पण त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला कार्यकर्त्यांना ही निवडणूक हातामध्ये घ्यावी लागेल, लोकांच्यापर्यंत पोहोचावं लागेल. या 17 कोटीचाच विषय नाही, तर नगरपालिका हातात नसताना देखील आपण जर 17 कोटी रुपये अनिल भाऊने आणले तर नगरपालिका हातात आल्यानंतर तुम्ही म्हटला होता सिंगापूर, पण किमान
विटा तरी स्वच्छ आणि सुंदर दिसलं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करण्यासाठी आमच्या ताकद्यात नगरपालिका द्या. ही भूमिका घेऊन कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी वारडा वारडा गेलं पाहिजे. भारतामध्ये नगरपालिकेचा नंबर आला आम्हाला समाधान वाटत बरं वाटत, पण नंबर कसा आणला हेच खऱ्या अर्थाने चिंतनाचा विषय ठरला. कारण सावरकर नगरमध्येच मला वाटते एक गटारीचा प्रश्न दाखवला होता ना, सांडपाणी रस्त्यावर साठे सावरकर नगरमध्ये ना. आता ती सुद्धा टीम कशी मॅनेज केली माहित नाही, सगळंच मॅनेज जमत आहेच नाही. ती सुद्धा टीम कशी मॅनेज केली खऱ्या अर्थाने हा चिंतनाचा विषय. नगरपालिकेला बहुमान मिळाला आम्हाला आनंद आहे, त्याच्याबद्दल दुमतच नाही. पण ज्या उपनगरामध्ये लोक राहतात, जी तुम्हाला मदत करतात, जी तुम्हाला मदत देतात, त्या सुद्धा उपनगरातल्या लोकांच्या विकासाकडे तुम्ही त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं नाही पाहिजे असं माझं मत आहे. त्याही ठिकाणी विकास पारदर्शी झाला पाहिजे, मग तो गटारीचा प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो, अनेक कुठला प्रश्न असो, प्रत्येक ठिकाणी नगरपालिकेने सेवा दिली पाहिजे या मताचा मानणारा मी कार्यकर्ता आहे. पण भाऊ आता तुम्हाला नगरपालिकेत लक्ष घालावलंय. नगरपालिका आता जरी आपल्या ताब्यात नसली तर नगरपालिकेची एजंटगिरी मोडीत करायला लागेल, कारण त्याचा लाभार्थी मी सुद्धा. माझी एक फाईल होती, ती फाईल एनओसीसाठी पाठवली सुखदेवांना. तिथं बसलेला बाहेरचा कार्यकर्ता म्हणतो वाड्या भेटून आले का, म्हणलं काय त्याच्यात का म्हणायचं, म्हणजे वाड्या भेटून आल्यावर मग फायदेव सही होणार, एवढी लाचार आणि एवढी बेकारी त्या ठिकाणी नगरपालिकेत दिसल्या. भाऊ अशा कार्यकर्त्यांची यादी आता आपण तयार करूया आणि एकनाथ शिंदेच्या जवळ बसून हे खऱ्या अर्थानं वाड्याव ठेवण्याच्या लायकीचे आहे त्यांना तिकडे पाठवून देऊया. हे हिंच काम करण्याच्या मापाचे नाही, यांच्या घरी पाणी भरणारे माणसे अधिकारी, यांच्या घरी पाणी भरणारे माणसं अधिकारी, आणि तिकडे जाणं भांडी घालतो त्यांची आमच्या भात काय झालं. पण निदान येणाऱ्या माणसांची कामं तर तुम्ही त्या ठिकाणी चांगली केली पाहिजेत. 9 मीटरचा रस्ता असल्याशिवाय बांधकाम परवानगी देत नाही, 9 मीटरचा रस्ता असल्याशिवाय बांधकाम परवानगी देत नाही, बरोबर का म्हणतो. लेआउट देताना 9 मीटरचा, अंतिम देताना 9 मीटरचा, आणि बांधकामाची फाईल आली त्या अधिकारी म्हणत नाही नाही तुझे तिथे 9 मीटर रस्ता नाही, बांधकाम परमिशन देता येत नाही. खरं बाबा लेआउट अंतिम काय तुझ्या बांध दिला कुणी दिला, तुम्हीच दिला ना, आणि मग तिथे रस्ता वगैरे शायद दिलाच कसा, म्हणजे लेआउट द्यायचा अंतिम द्यायचा आणि बांधकामाची परमिशन आली की अडवून ठेवायची का पॉकेट टाका. हा देवळाच्या बाहेर जाऊन बसा ना, एवढी लाचारी जर तुम्हाला लागली असली तर देवळाच्या बाहेर टावे टाकून बसा आणि उघडपणे मागा ना. म्हणजे इतकं लुटण्याचं काम या ठिकाणी सांगितलं. भैयानी सांगितलं हॉस्पिटल, अहो भैया विटामध्ये हॉस्पिटल उभा करायचं सोडा, पण जे नगरपालिकेने हॉस्पिटल कोविडच्या काळामध्ये उभा केलं त्यात किती खाल्लं ते बघा. अरे आम्हाला वाटलं होतं हे विटानं नगरपालिकेने चालू केलेलं हॉस्पिटल लोकांना मोफत सेवा देईल, अरे त्याच्यात सुद्धा लोकांना पैसे मागायला द्यायची तक्रार झाली तुमच्यावर मिळाली इतक्या विनापुरते तुम्ही, म्हणजे मेलेल्या टाळूवर सुद्धा लोणी खायचं काम करता. यावेळेस मात्र लोक आता तुम्हाला भुलणार नाही, तुमच्या भूल थापाला बळी पडणार नाही, येणाऱ्या काळामध्ये तुमचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही. सुखदेवांना अनिल भाऊ बोलणार आहे, भाऊने 8 टायमिंग दिलं होतं, पण मी काय माझं मटेरियल शिल्लक ठेवणार नाही, माझ्याकडे सारखं जमा होत असते. त्यांच्यातलाही कार्यकर्ता मला म्हणतो तुम्ही तेवढं भाषण करत जाऊ नका, म्हणतो का एवढी भीती वाटते तुम्हाला, अरे मग केलेली पाप जरा कमी करा, भाषणात मात्र तेवढं सांगणार. भाऊ ना आम्ही मागत त्यावेळी नऊशे दिल्या, भाऊ ना आम्ही लागत त्यावेळी मदत करतो, त्यांचं सुद्धा काही गुन्हा नाही. आणि आतल्या गाणं मात्र गमती दुसऱ्या, हे कुठेतरी आता बंद झालं पाहिजे. म्हणून मित्रांनो नुसतं टाळ्या वाजवून चालणार नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या महिन्या 2 महिन्यामध्ये भैयांना सुद्धा मी सांगेन भैया वार बघायला आपल्याला नियोजन करायला लागेल. अहो हत्ती उचलून टाकायला म्हणजे सुखायचं नव, नुसतं हात लावून ढकलून चालणार नाही, तळात न उचलायचा फेकून द्यायचा, नुसतं हात लावून चालणार नाही. आप
आपल्याला जर खऱ्या अर्थाने या विजयाच्या निवडणुकीमध्ये जर विजय संपादन करायचा असेल आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या माणसाच्या हातात जर आपल्याला नगरपालिका द्यायची असेल आणि विद्यातलं एजंटगिरीचं राजकारण नगरपालिकेचं एजंटगिरीचं राजकारण तुम्हाला आम्हाला जर संपवायचं असेल तर आपल्याला नगरपालिकेमध्ये बदल हा करावाच लागेल, त्याशिवाय पर्याय उरणार नाही. आणि म्हणून नंदू पाटील घसा लवकर बरा करा, कारण बोलणारी माणसं पाहिजे. आणि तुम्ही म्हणजे आम्ही भेट नाहीतर तुमचाच घसा बसल्या आमचं कसं यायचं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मित्रांनो ही निवडणूक सिरियस घ्यायची आहे. कारण मगाशी सांगितलं अण्णांनी सगळ्या तालुक्यात पाणी खेळलंय, सगळ्या मतदारसंघात पाणी खेळलंय, पण विट्यात पाणी अहो बाजारात एवढा मोठा आडवाही घातलाय बाण विट्यात पाणी येऊन निर झाले ती. पण आता पाणी ह्यांचा बाण थोडून हात आणायचं आणि विटर सगळं स्वच्छ करायचं एवढं डोक्यात ठेवा सगळ्या कार्यकर्त्यांनी. आणि बोलायसारखं भरपूर आहे, बोलायचं पण भरपूर आहे, पण निवडणुकीमध्ये जी रंगत आहे ती आता रंगत नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये विटा नगरपालिकेमध्ये भाऊ खरं तर जिल्ह्यामध्ये आपल्या बऱ्याच नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे, पण खऱ्या अर्थानं सगळ्या निवडणुकीचं लक्ष हे विटा नगरपालिकेकडे राहणार आहे. आणि या विटा नगरपालिकेमध्ये आपल्याला अनेक योजना अनेक विकास निधी, जसं भैयानी सांगितलं की नाट्यगृह आटपाडीला आणलं भाऊनी, पण भाऊ माझी विनंती आहे तुम्हाला आता त्यांची वाट बघत बसू नका, कारण ह्यांची नाटकं ही नगरपालिकेत चालतात पण आपल्याला चांगली नाटकं बघायची आहे. त्यामुळं आपल्याला नाट्यगृह विद्या सुद्धा एक चांगल्या दर्जाचं नाट्यगृह आपल्याला बांधावं लागेल. ते बांधण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि ज्या पद्धतीनं भाऊ आपण रस्त्याला दिलाय खरं तर भाऊंचा आभार मानलं पाहिजे. जे कायम दुर्लक्षित रस्ते जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलेले रस्ते माननीय भाऊंनी तेवढेच केले आणि तेवढेच रस्ते चांगल्या दर्जाच्या करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. तशाच पद्धतीनं उपनगरामध्ये भाऊ काही कामं झाली असतील, काही गटारीचे असतील, काही रस्त्याचे असतील, काही अनेक कामं असतील, ती सुद्धा त्या कार्यकर्त्यांनी भाऊंना सुचवावी. येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे सरका माणूस दारशूर तुम्हाला माहित नाही कोण आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं लक्ष असतं, पण त्यात अनिल भाऊंच्यावर सुद्धा त्यांचं खास प्रेम आहे. कारण एवढा अनुभवी नेता, एवढा माहिती असणारा नेता आणि सर्वांना समान न्याय देणारा नेता म्हणून अनिल भाऊंची त्या ठिकाणी ओळख आहे. त्यामुळे भाऊंनी शब्द टाकला तर 100% एकनाथ शिंदे नाही म्हणत नाही ही सुद्धा आम्हाला माहीत असल्यामुळं आपण कार्यकर्त्यांनी आपापल्या भागामध्ये काही वंचित कामं राहिली असतील ती सुद्धा भाऊंना सुचवावी आणि त्यांच्या भरोश्यावर न बसता आपण ती कामं येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया. एवढं त्या निमित्तानं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.